माझ्या सर्व प्रिय विद्यार्थ्यांनो, आपण आत्तापर्यंत 4 लेसन्स सायन्सचे कम्प्लीट केलेत. आज आपण सुरुवात करतोय तुमच्या 5th लेसनला, ज्याचं नाव आहे फूड सेफ्टी, म्हणजेच अन्न पदार्थांची सुरक्षा. अन्न पदार्थांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. ते आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिया करत असतात, फंक्शन करत असतात, ज्यातून आपल्याला आवश्यक असणारे घटक मिळत असतात. मग म्हणूनच या अन्नांची सुरक्षा करणं ही आपली प्रथम जबाबदारी आहे, कारण चांगलं अन्नच आपण ग्रहण करायला हवं. सुरुवात करूया आजच्या लेसनला. लेसनला सुरुवात करण्यापूर्वीच आपल्याला एक चार्ट कम्प्लीट करायला दिला आहे. काय आहे या चार्टमध्ये ते आपण आधी पाहूया. सिरियल नंबर, फूड सोर्स, न्यूट्रिएंट्स ऑब्टेन्ड अँड फंक्शन इन बॉडी, म्हणजे या चार्टमध्ये आपल्याला काय कम्प्लीट करायचं आहे. वेगवेगळ्या प्रकारचे अन्नाचे स्रोत आपल्याला दिलेले आहेत, जसं की सुरुवातीला ज्वार, व्हीट, मिलेट, बाजरा, राईस, त्यानंतर आहेत बीन्स अँड पल्सेस, ऑइल, घी, एटसेट्रा, फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स. ज्वारी, गहू, बाजरी, तांदूळ यांमधून आपल्या शरीराला काय मिळतं? कडधान्य किंवा डाळीच जर आपण खाल्ल्या तर डाळींमधून आपल्या शरीराला काय मिळतं? तेल, तूप यांसारखे जे घटक आहेत त्यामधून आपल्या शरीराला काय मिळतं? हे आपल्याला वर्गवारी करायची आहे. आणि त्याचा आपल्या शरीरामध्ये काय यूज होतो जेव्हा आपण ती गोष्ट खातो, तेव्हा आपल्या शरीराला काय मिळतं? वेगवेगळ्या व्हेजिटेबल्समधून, मिल्क प्रोडक्ट्समधून आपल्या शरीराला कार्बोहायड्रेट्स मिळतात. कार्बोहायड्रेट्स ग्रेन्समधून सुद्धा मिळतात, फ्रूट्समधून मिळतात. कार्बोहायड्रेट्स आर द शुगर्स अँड स्टार्चेस फाउंड इन फ्रूट्स अँड ग्रेन्स अँड व्हेजिटेबल्स. ते कशासाठी इम्पॉर्टंट आहेत? कार्बोहायड्रेट्स आर इम्पॉर्टंट टू अ हेल्दी डाएट. त्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटीन्स त्याची आवश्यकता असते, जेणेकरून आपल्या शरीराचे मसल, स्किन्स चांगली राहावी, ती मेंटेन राहावी, टिश्यूज रिपेअर व्हावेत, म्हणून आपल्याला आवश्यकता असते प्रोटीन्सची. फॅट्सची आवश्यकता असते, जी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या फूड्समधून मिळते. डेअरी प्रोडक्ट्स, मीट, फिश, बोल एग्स, व्हेजिटेबल्स, नट्स. त्याचबरोबर सगळ्यात जास्त आवश्यकता असते ती फायबरस कंटेंट्सची, ज्यामुळे आपण एक्सक्रेटरी सिस्टीम आपली व्यवस्थित चालते, इजेशन. आणि फायबरस सबस्टन्स हे सगळ्यात जास्त असतात ते फ्रूट्समध्ये, व्हेजिटेबल्समध्ये. मिनरल्सचीही आपल्याला आवश्यकता असते, ते बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ मसल्स यासाठी महत्त्वाचं काम करतात, बोन्स, टीथ यांना मजबूती देतात. व्हिटॅमिन्स, ते सुद्धा एक व्हायटल फंक्शन्स आपल्या शरीरामध्ये प्ले करतात, त्यासाठी फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्स महत्त्वाचे असतात. वॉटर इज नेसेसरी फॉर डायजेस्टिव्ह प्रोसेसेस, म्हणजे प्रत्येक गोष्ट ही इम्पॉर्टंट आहे. सो हा चार्ट कोणत्या फूड सोर्समधून तुम्हाला कुठल्या प्रकारचं न्यूट्रियंट मिळतं, काय मिळतं, मिनरल मिळतं, प्रोटीन मिळतं, व्हिटॅमिन मिळतं, कार्बोहायड्रेट मिळतं, ते तुम्हाला मेन्शन करायचं आहे. आणि मग या सगळ्यांचं तुमच्या शरीरावर काय फंक्शन आहे हे आपण लास्ट क्लास 6 पाहिलेलं आहे, म्हणून आपल्याला लेट्स रिकॉलमध्ये हा चार्ट दिलेला आहे. All constituents of food, carbohydrates, fats, proteins, vitamins, minerals, fiber and water are necessary for the proper growth of the body. म्हणजेच शरीराची चांगली वाढ होण्यासाठी, योग्य वाढ होण्यासाठी कार्बोहायड्रेट्स म्हणजे कर्बोदक, स्निग्ध पदार्थ, प्रथिनं, जीवनसत्वे, खनिजे आणि फायबरस सबस्टन्स म्हणजे तंतुमय पदार्थ आणि पाणी हे सगळे घटक आपल्या शरीराला आवश्यक असतात. वी गेट दीज न्यूट्रियंट्स फ्रॉम फूड मटेरियल्स लाईक व्हीट, ज्वार, पल्सेस, राईस, व्हेजिटेबल्स, फ्रूट्स एटसेट्रा. आणि कुठून मिळते हे सगळं आपल्याला? वेगवेगळे प्रकारच्या अन्न पदार्थांतून, जसं की गहू, ज्वारी, डाळी, तांदूळ, भाज्या, फळे यांतून आपल्याला हे सगळं मिळतं. मग विचार करा,
या सगळ्यांतूनच आपल्याला हे मिळतं ना, मग ते कसं असायला हवं? हाउएव्हर, व्हॉट विल हॅपन इफ दीज फूड मटेरियल्स आर इन्फेस्टेड बाय इन्सेक्ट्स ऑर स्पॉइल्ड इन एनी वे? काय होईल बरं जर आपल्याला ज्या सगळ्या पदार्थांमधून हे सगळे आवश्यक घटक मिळतात ते पदार्थ जर खराब झाले, किडलेले असले, तर काय होईल? चला जाणून घेऊया आजच्या आपल्या 2 ते 3 पॉइंट्समधून. पहिला पॉइंट आहे फूड स्पॉइलेज, म्हणजेच अन्न पदार्थाची नासाडी किंवा बिघाड. आता हा पिक्चर बघा, या चित्रातून तुम्हाला काय दिसतंय? पिक्चर नंबर 1, अन्नाची नासाडी होते, उंदीर धान्याची दाणे खातोय. पिक्चर नंबर 2, काय दिसतंय या पिक्चरमध्ये? तुमच्या लक्षात येईल इथे तुम्हाला माशा दिसत आहेत. पिक्चर नंबर 3, व्हेजिटेबल्सच्या ठिकाणी अस्वच्छता आहे का? पिक्चर नंबर 4, या 4 चित्रांवरून काय लक्षात येते आपल्याला? ह्या काय आहेत सगळ्या? इव्हेंट्स इन आवर सराउंडिंग्स, आपल्या आजूबाजूला हे सगळं घडतं आपल्याला दिसतं. फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल फॉर फूड स्पॉइलेज, अन्न बिघाडीसाठी कारणीभूत असणारे घटक कोणते? समटाईम्स फ्रुट्स ऑर देअर स्किन्स टर्न ब्लॅक. कधी कधी बघा, फळं त्यांच्या साली ज्या असतात फळांच्या वरच्या, त्या काळपट झालेल्या दिसतात. सम फूड स्टफ्स गिव आउट अ फॉल ऑर बॅड ओडर, काही पदार्थांच्या कडवट किंवा नकोसं वाटणारा घाणेरडा वास आपल्याला येतो. सच फूड स्टफ्स आर नॉट सुटेबल फॉर अस टू ईट, मग असे अन्न पदार्थ आपल्याला खाण्यासाठी योग्य राहत नाहीत. समटाईम्स नॅचरली अवेलेबल फूड मटेरियल्स आर स्पॉइल्ड बाय रॉंग हँडलिंग ॲज वेन दे आर ओव्हर कुक्ड ऑर इम्प्रॉपरली स्टोअर्ड से इन अ डॅम्प प्लेस. कधी कधी काय होतं, हे जे निसर्गात आढळणारे मिळणारे पदार्थ आहेत ते मानवाच्या प्रक्रियेमुळे बिघडतात. जसं की जास्त शिजवणं, ओलसर जागी ठेवणं, अयोग्य साठवणूक करणं, यामुळे पदार्थाचा क्वालिटी दर्जा बिघडतो. इन सच केसेस द क्वालिटी ऑफ द फूड मटेरियल्स डिट्रियोइट्स. म्हणजे काय? तर यामुळे पदार्थांचा दर्जा बिघडतो, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहतूक करताना सुद्धा ते खराब होतात. दे मे ऑल्सो बी स्पॉइल्ड ड्युरिंग ट्रान्सपोर्टेशन. कॅन यू गिव्ह मोअर सच एक्झाम्पल्स ऑफ फूड स्पॉइलेज? मग आपल्या परिसरावरून आपल्याला आणखी काही उदाहरणं देता येतील का की कशा प्रकारे आणखी अन्नाची नासाडी होते? द फूड स्टफ वी कंझ्युम वेदर ऑफ animal or plant source must be of the best quality. आपण जे वनस्पतीजन्य म्हणा किंवा प्राणीजन्य अन्न पदार्थ खातो ते चांगले आणि उत्तम दर्जाचेच असायला हवेत, ते आवश्यक आहे. Otherwise, we may fall prey to disease or illness. अन्यथा आपण रोगास आजारास बळी पडू शकतो, आपली प्रकृती खालावू शकते, बिघडू शकते. Food is said to be spoiled if there is a change in its color, odor, texture, quality, taste and there is a loss of its nutrient content. ज्या न्यूट्रियंट साठी पोषक द्रव्यांसाठी आपण अन्न खातो तेच अन्न पदार्थ खराब झालं तर त्याला बिघाड झाला असं म्हणायचं. त्याच्या रंगात बदल झाला, वासात बदल झाला, त्याची क्वालिटी खराब झाली, चव खराब झाली की म्हणायचं त्यात जो बदल झाला आहे त्यातील पोषक द्रव्यांचा नाश झाला आहे, म्हणजेच स्पॉइल ऑफ फूड, अन्नाचा बिघाड झालाय. ऑब्झर्व अँड डिस्कस, बघा आणि चर्चा करा. ऑन अ डे आउट विथ आवर फ्रेंड्स और फॅमिली वी एन्जॉय माउथ वॉटरिंग डिशेस लाईक पाणीपुरी, शेवपुरी, पावभाजी, वडापाव, पिझ्झाज, बर्गर्स. आपण सुट्टीच्या दिवशी बाहेर गेल्यावर आपल्या परिवारासोबत म्हणा मित्रमैत्रिणींसोबत पाणीपुरी खातो, वडापाव खातो, बर्गर, शेवपुरी, पिझ्झा, पावभाजी, असे तोंडाला पाणी येतील असे पदार्थ आपण खातो, आवडीने खातो. बट हॅव यू एव्हर गिव्हन अ थॉट टू हाऊ
ऑर वेअर दे वेअर मेड. पण कधी आपण या गोष्टीकडे लक्ष दिलंय का, ते कुठे बनवले जातात, कोणत्या ठिकाणी विक्रीस ठेवलेले असतात. वेअर दे डिस्प्लेड अँड सर्व्ड हायजिनिकली. हायजीन सध्या खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आपणास हे पदार्थ जी व्यक्ती देते तिचे हात स्वच्छ आहेत का, ते होते का. वॉट वॉज द सोर्स ऑफ वॉटर यूज फॉर प्रिपेरिंग देम. हे पदार्थ बनवण्यासाठी जे पाणी वापरलं गेलं असेल ते कसं असेल. डिस्कस ऑल दीज मॅटर्स विथ युअर सायन्स टीचर. तुमच्या विज्ञान शिक्षकांसोबत या सगळ्या गोष्टींची चर्चा करा की काय असू शकतं बरं याच्या पाठीमागे, काय रिझन असेल, आपल्याला डिस्कस करायचं आहे आठवणीनं. ऑब्झर्व, आता निरीक्षण करूया. विच फ्रुट्स इन द पिक्चर अपियर टू बी गुड टू इट, व्हाय. या चित्रात दाखवलेले कोणते पदार्थ खाण्यासाठी चांगले आहेत आणि का असं तुम्हाला वाटतं. एकदा आपण पिक्चर्स पाहूया, कोणते खाण्यासाठी चांगले असतील आणि कोणते नाही. ओके चला नेक्स्ट मूव. व्हेरियस काइंड्स ऑफ चेंजेस ऑकर इन फूड मटेरियल्स. फॉर एक्झाम्पल फ्रूट्स टर्न ब्लॅक ऑर चेंज टेस्ट, मीट बिकम सो ऑर पीनट्स बिकम रॅन्सी. फळांचा रंग काळपट होतो, चव बदलते, मासाला आंबट वास येतो, शेंगदाणे खवट लागतात. अशा प्रकारचे वेगवेगळे बदल अन्न पदार्थांमध्ये घडत असतात. ऑल दीज चेंजेस ऑकर ड्यू टू फॅक्टर्स विद इन द फूड मटेरियल्स. आणि हे सगळे कशामुळे होतात, फळांच्या अंतर्गत अंतस्थ घटकांमुळे. आतले जे घटक असतात ते घटक हळूहळू बदलत चालतात. त्या घटकांमध्ये जेव्हा वेगळ्या प्रकारचे केमिकल चेंजेस व्हायला सुरुवात होते, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरियाज वर्किंग करतात आणि मग ते पदार्थ खराब व्हायला सुरुवात होतात. ऑफन फूड ग्रेन्स एटसेट्रा प्रोड्यूस्ड इन फार्म्स आर डॅमेज ड्यू टू व्हेरियस रिझन्स लाईक इम्प्रॉपर हँडलिंग, इम्प्रॉपर स्टोरेज, इम्प्रॉपर ट्रान्सपोर्टेशन एटसेट्रा. कधी कधी काय होतं, शेतात तयार होणाऱ्या ज्या वेगवेगळ्या अन्नपदार्थ आहेत ते चुकीच्या वेळी अयोग्य हाताळण्यामुळे त्यांना इजा पोहोचते. योग्य ठिकाणी त्यांना साठवलं गेलं नाही तर त्यांना इजा पोहोचते. म्हणजे हाताळणे, साठवणे आणि त्याची योग्य वाहतूक करणे या सगळ्या गोष्टी बरोबर आहे, त्या इम्प्रॉपरली जर झाल्या तर त्यांना नुकसान होऊ शकतं. सम फूड स्टफ्स लाईक मीट अँड मिल्क आर आयदर ॲसिडिक ऑर अल्कॅलाईन. आता दूध आणि मांस हे जे पदार्थ आहेत ते आम्ल किंवा आम्लारीयुक्त असतात. दे मे गेट स्पॉइल्ड ड्यू टू केमिकल रिॲक्शन्स ऑर कॉन्टॅक्ट विथ मेटल्स. आता हे पदार्थ खराब होण्याचं कारण काय, त्यांचा मेटलशी संबंध आला, धातूंशी, किंवा केमिकल काहीतरी बिघाड झाले, केमिकल इक्वेशन, केमिकल रिॲक्शन झाल्या, रासायनिक प्रक्रिया झाल्या की त्या बिघडतात. समटाईम्स फूडस्टफ्स मे बी स्पॉइल्ड ड्यू टू कंटॅमिनेशन बाय मायक्रो ऑर्गॅनिझम्स ऑर इन्सेक्ट्स फ्रॉम द सराउंडिंग एअर, वॉटर ऑर सॉइल. बघा कधी कधी काय होतं, हवा, पाणी, जमीन यांतील जे सूक्ष्मजीव आहे, मायक्रो ऑर्गॅनिझम्स, त्यांचा संपर्क ह्या गोष्टींशी येतो, कीटकांचा संपर्क येतो, अन्नामध्ये प्रवेश होतो आणि अन्न बिघडतं. कॅन यू गिव सम अदर एक्झाम्पल्स ऑफ ऑर फॅक्टर्स दॅट कॉज स्पॉयलेज ऑफ फूड. अन्न बिघाड करणारे आणखी कोणते घटक तुम्हाला सांगता येतील, ते आपल्याला सांगायचं. फूड वेस्टेज, अन्न खराब कसं होतं. हाऊ अँड व्हेअर इज फूड वेस्टेड. विथ द हेल्प ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी इंडिया हॅज शोन ग्रेट प्रोग्रेस इन द प्रोडक्शन ऑफ व्हेरियस फूडस्टफ्स लाईक सिरियल्स, फ्रुट्स, व्हेजिटेबल्स, फिश ॲज वेल ॲज मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स. इवन सो मेनी पीपल इन आवर कंट्री अँड ऑल ओवर द वर्ल्ड फेस द प्रॉब्लेम ऑफ हंगर. मेनी डू नॉट गेट इवन वन मील अ डे. हॅन्स इट इज आवर ड्युटी टू प्रिव्हेंट वेस्टेज ऑफ फूड वेदर इट टेक्स प्लेस. बघा आपला देश प्रचंड मोठा आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीनं आपल्या देशानं विविध प्रकारचे अन्नधान्य, फळं,
भाज्या, मत्स्य उत्पादन, दुग्ध उत्पादन, दुधापासून बनणारे पदार्थ, दुग्धजन्य पदार्थ यांच्या उत्पादनात खूप मोठी वाढ केली आहे, प्रचंड वाढ झाली आहे, प्रोडक्शन खूप मोठं झालं आहे. असं असलं तरी आजही आपल्या देशात, संपूर्ण जगात अनेक लोक, कितीतरी लोक अन्नाशिवाय, म्हणजे जेवण केल्याशिवाय झोपी जातात, त्यांना एक वेळचं जेवणही मिळत नाही. अशा परिस्थितीत ज्या ज्या ठिकाणी अन्न वाया जातं आहे ते टाळणं हे आपली फर्स्ट प्रायोरिटी असली पाहिजे, आपलं प्रथम कर्तव्य असलं पाहिजे. क्वांटिटेटिव्ह वेस्टेज ऑफ फूड, संख्यात्मक अन्न नासाडी. रॉंग मेथड्स ऑफ फार्मिंग लाईक हँड सोविंग ऑफ सीड्स, इंडिक्वेट थ्रेशिंग, इम्प्रॉपर स्टोरेज अँड रॉंग मेथड्स ऑफ डिस्ट्रीब्युशन आर सम रिझन्स फॉर क्वांटिटेटिव्ह वेस्टेज ऑफ फूड. अन्न खूप जास्त प्रमाणात वाया जाणं म्हणजे काय? चुकीच्या पद्धतीने शेती करणं, जसं की हातामध्ये धान्य घ्यायचं आणि ते फेकून पेरायचं, अव्यवस्थित मळणी करायचं, त्याची साठवण चुकीची करायची, त्याचं वाटप चुकीचं करायचं, या पद्धतीचा वापर केला की खूप मोठ्या प्रमाणात अन्न वाया जातं. मग क्वांटिटेटिव्ह डिस्ट्रीब्युशन, जसं की पंगतीमध्ये अन्न वाढायचं, पारंपरिक पद्धती, लग्नामध्ये पंगती केल्या जातात आणि पंगतीमध्ये अन्न वाढलं जातं आणि आग्रहाने त्याला ते वाढलं जातं, त्याची इच्छा नसतानाही, अनावश्यक. बिसाइड्स, मच फूड इज वेस्टेड ॲज अ रिझल्ट ऑफ द कस्टम ऑफ ऑफरिंग अँड सर्विंग टू मच फूड टू गेस्ट ॲट ट्रॅडिशनल फीस्ट ऑर बॅक्वेट्स. हॅड इट नॉट बीन वेस्टेड, ऑल दिस फूड कुड नॉट मेड द नीड ऑफ मेनी ऑदर्स. यावरून आपण लक्षात घ्यायला हवं की जिथे आपण अनावश्यक आग्रह करतोय त्यांना बळजबरी खाण्याचा, खाऊ घालण्याचा, तर या संख्यात्मकरित्या अन्नाच्या नासाडीमुळे, ते वाया गेल्यामुळे कितीतरी लोक उपाशी झोपतात. मग विनाकारणचा आग्रह कुणालाही करता कामा नये. लास्ट पॉइंट आजचा आपण बघणार आहोत, क्वालिटेटिव्ह वेस्टेज ऑफ फूड. वरचा आपण पाहिला की संख्यात्मक अन्नाची नासाडी होते आणि आता आपण पाहूया गुणात्मक, म्हणजे त्याची क्वालिटीच खराब होते. युझिंग रॉंग मेथड्स ऑफ फूड प्रोटेक्टिंग फूड, एक्सेसिव्ह यूज ऑफ फूड प्रिझर्वेटिव्ह, ओव्हर कुकिंग, वॉशिंग द वेजिटेबल्स आफ्टर कटिंग देम, मिसहँडलिंग ऑफ फ्रुट्स लाईक ग्रेप्स अँड मँगोज, मिसकॅल्क्युलेशन ऑफ द टाईम रिक्वायर्ड टू ट्रान्सपोर्ट फूड फ्रॉम प्रोड्युसर्स टू कन्झ्युमर्स आर सम ऑफ द कॉजेस ऑफ क्वालिटेटिव्ह वेस्टेज ऑफ फूड. आता त्याची क्वालिटी खराब होण्याची कारणं काय? अन्न रक्षण करताना अन्न सुरक्षेच्या चुकीच्या पद्धतीचा वापर झाला, वेगळ्या चुकीच्या पद्धतीची परिरक्षक प्रिझर्वेटिव्ह वापरली गेली, अन्न जास्त शिजवलं, भाज्या आधी चिरल्यानंतर धुतल्या की त्यातलं महत्त्वाचे घटक निघून जातात. आता जेव्हा भाज्या तयार झाल्यात, अन्न तयार झाले, ते तयार होल्यापासून तर ते ग्राहकांपर्यंत पोहोचण्यापर्यंत जो वेळ लागला आहे त्याचा अंदाज आधी तुम्हाला लावावा लागेल, त्या वेळेतच ते ग्राहकांपर्यंत गेलं पाहिजे, नाहीतर जास्त वेळ जर झाला तर ते खराब होऊन जाईल आणि खराब अन्न ग्राहकांपर्यंत पोहोचेल. द्राक्ष, आंबे यांसारखे जे फळं आहेत त्यांची हाताळणी जर चुकीची झाली तर ती लवकर खराब होतात. यानंतर पुढच्या व्हिडिओजमध्ये आपण अन्न खराब होऊ नये म्हणून आपल्याला काय प्रिव्हेंशन करता येईल ते पाहणार आहोत. तोपर्यंत गुड बाय.